प्रकरणी निर्णय पुढे ढकललेला आहे। दोन्ही गटांना 2 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे। विधानसभा अध्यक्षांनी हे आदेश दिलेत। आमदार अपात्रता प्रकरण गेल्या वर्षभरापासून अनिर्णित होतं, त्याचा निर्णय आता पुढे ढकलला गेलेला आहे। विधानसभा अध्यक्षांकडे हा निर्णय देण्यासाठी हे प्रकरण आलेलं होतं, मात्र विधानसभा अध्यक्षांनी या दोन्ही गटांना 2 आठवड्याची मुदत दिलेली आहे। आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय पुढे ढकललेला आहे। दोन्ही गटांना विधानसभा अध्यक्षांनी 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे। 16 आमदार अपात्रता प्रकरणी उद्धव गटाने याचिका दाखल केली होती, तर न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं होतं। आज त्यावर सुनावणी देखील होती, मात्र विधानसभा अध्यक्षांनी 2 आठवड्यांची मुदत देत हा निर्णय पुढे ढकललेला आहे। आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय पुढे ढकललाय।